सिस्टरच्या बर्थडेसाठी हे काही कार्टूनचे स्केचेस काढलेले आहेत, आता ते मी कलर करून घेते. हे सगळे कार्टून शॉपकिन्स ह्या कार्टून मधले आहेत. इकडे मी एक कलर केलेले आहे ड्रॉइंग, आता मी बाकीचे पण करते. आपल्याला असं करणार की उलटा ठेवायचं.
सेंटर मध्ये आणि आपल्याला याच्यावरती ही केक रिंग ठेवायची आहे. आता मी इकडे शुगर सिरप घेतलेला आहे. आपण जो केक स्पॉन्ज केक रिंग मध्ये ठेवला आहे आपल्याला त्याला सोप करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला जे आपण फिलिंग बनवलेलं ते पॅक करायचं आहे. क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती मी थोडेसे चॉको चिप्स टाकते. ह्याच्यावरती मिडल वाला केक लेअर ठेवायचा आहे. आता मी ह्याला शुगर सिरपने सोप करते. अगेन आपल्याला क्रीम पॅक करायची. आणि ह्याला जस्ट मी केक रिंग मी थोडी वरती करते आणि ह्याच्यावरती मी चॉको चिप्स टाकते. यावरती आता मी हा लास्ट केक लेअर ठेवते. यावर मी आता केकचा बॉटम लेअर ठेवलेला आहे आणि हा पण आपल्याला सोप करायचा. आणि मी आता केक रिंग लिफ्ट करते. टिश्यू पेपर ने केक बोर्ड थोड़ा क्लीन करून घेते हैं. आता आपल्याला या केकला क्रम कोट करायचा आहे. आता आपण केकला क्रम कोट करणार आहोत. त्याच्यासाठी मी केकवरती व्हिप क्रीम टाकते आणि जे एक्स्ट्रा क्रीम आहे ती मी साईडला कव्हर करते.
जे आपल्याला गॅप्स फिल करायचे आहेत। क्रीम सगळीकडे लावून घेतलेली आहे। आपल्याला वरती अजून एक क्रीमचा लेयर द्यायचा आहे कलर क्रीमचा, तर इकडे आपल्याला जास्त क्रीम नाही लावायची, जस्ट आपल्याला स्क्रेपरने फिनिशिंग करायचं आहे। आपण व्हाईट क्रीम लावतोय कारण की केकला सेटलमेंट येण्यासाठी, मग केक एकदा पूर्ण सेटल झाला की त्याला थोडा वेळ फ्रीज करून आपण त्याच्यावरती कलर क्रीमचा परत एक क्रमकोट करणार आहोत। त्याच्यात आपण शेडिंग करणार आहोत लेमन येलो आणि पिंक। जस्ट असं आपल्याला हे स्लाइड या क्रमकोटला थोडा केक दिसला तरी चालेल। आता या केकला मी 5 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करते आहे, तोपर्यंत आपण सेकंड क्रमकोट साठी कलरला मिक्स करूया। हे मी 2 शेड्स केलेले आहेत क्रीमचे। इकडे मी हा लेमन येलो कलर करून घेतलेला आहे। हा मी त्याच्यासाठी लेमन येलो कलर साठी मी मॅजिक कलरचा एग येलो कलर 2 ड्रॉप क्रीम मध्ये टाकलाय, आणि हा पिंक कलर साठी रेडियंट पिंक कलर चे पण मी क्रीम मध्ये 2 ड्रॉप्स टाकून हे 2 ब्राइट लाइट कलर करून घेतलेले। आता मी रेडियंट पिंक कलर ची व्हिप क्रीम एका पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे। आता मी ती केकच्या साइडला मध्ये लेमन येलो क्रीम भरून घेतलेली आहे, ती पण आपल्याला केक वरती लावायची। आणि वरती पण आपल्याला तीच क्रीम लावायची। आता हलक्या हाताने आपल्याला स्क्रॅपर ने केक प्लेन करायचा आहे। एकदम हलका हात ह्याला वापरायचा आहे। आणि आपल्याला स्क्रॅपर क्लीन करत राहायचं आहे, नाहीतर कलर मिक्स होऊ शकतात। मिक्स झाले तर केकचा लुक जाऊ शकतो। आता तुम्ही बघू शकता किती परफेक्ट फिनिशिंग आलेलं आहे। ही पॅलेट ने एक घेतलेली आहे आणि त्याला जस्ट आपल्याला असं
राउंड फिरवायचा आहे. फर्स्ट आपल्याला ह्याला राउंड फिरवून घ्यायचंय. सगळा कृत्रिम सगळी व्हिपक्रीम आपल्याला नीट स्प्रेड करायची आणि आपल्याला जी व्हिपक्रीम आहे क्लीन करत राहायची. आणि ह्याला आपल्याला एकदम हलक्या हाताने बाजूची क्रीम पण थोडीशी आपल्याला क्लीन करायची. आलेली क्रीम जस्ट आपल्याला आतमध्ये पुश आता या केकला मी क्रीमने फिनिशिंग केलेला आहे. आता आपल्याला हा केक फ्रीज मध्ये 10 मिनिटं सेट करायचा आहे. तोपर्यंत आपण डेकोरेशनचा पार्ट बघूया. तर मी शॉपकिन्स थीम केक बनवते आहे. त्याच्यात काही गोष्टी आपल्याला फ्रीज मध्ये 5 ते 6 तास सेट करावे लागतात. म्हणून मी इकडे हे शॉपकिन्स आय बनवलेले आहेत. तर मी ह्या डोळ्याच्या खाली ओरिओ बिस्किट वापरलेले आहे. सर्कल कुकी कटरला खालून प्लास्टिक रॅप लावून त्याच्यात व्हाईट चॉकलेट पोर करून ते चिल करून ते मी त्याच्यावरती व्हाईट चॉकलेटने स्टिक केलेले आहे. हा ग्रीन प्युपल मी व्हाईट चॉकलेट मध्ये थोडासा ग्रीन कलर टाकून ते मिक्स करून मी ते त्याच सेम कुकी कटर मध्ये टाकून एका नोझलने ते हाफ चिल झाल्यावर नोझलने कट करून घेतलेलं आहे. आणि हा वरचा पण मी तसंच केलाय. स्मॉल नोझलनी ह्याच सेम मोल्ड मध्ये टाकून स्मॉल नोझलनी कट केलेलं आहे. आणि हे वरचे मी पाइपिंग बॅग मध्ये व्हाईट चॉकलेट टाकून हे वरती मी डॉट्स काढलेले आहे. आणि अशा प्रकारे मी हे डोळे बनवलेले. हा मी इकडे केक बॉल बनवून घेतलेला आहे. हा केक बॉल बनवण्यासाठी आपल्याला एक कपकेक बनवायचा आहे. त्या कपकेकला आपल्याला क्रश करायचं आहे किंवा केकचे काही बिट्स अँड बॉब्स असतील ते तुम्ही क्रश करू शकता. त्या क्रश मध्ये आपल्याला व्हाईट चॉकलेट घनाश टाकायचा आहे आणि त्याचा एक डो बनवायचा आहे. आणि त्याचा एक बॉल बनवायचा आहे आणि त्या बॉलला आपल्याला क्लीन रॅप करून 5 ते 6 तास ठेवायचा आहे. आपल्याला हा बॉल फ्रीजर मध्ये नाही ठेवायचा आहे, फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. आणि जर तुमच्याकडे व्हाईट चॉकलेट घनाच नसेल तर तुम्ही मेल्टेड बटर याच्यात टाकू शकता. आणि इथे आपल्याला एक वेफल कोन लागणार आहे. त्याच केकच्या बॅटरने मी अशा छोट्या मोल्ड मध्ये केक बनवला होता आणि त्याच कपकेकने मी हा बॉल बनवला. चला तर मग आपण डेकोरेशनला सुरुवात करूया. तर मी इकडे व्हाईट चॉकलेट घनाश बनवून घेतलेला आहे. हे व्हाईट चॉकलेट घनाश आपल्याला 1:3 मध्ये बनवायचं आहे. तर आपल्याला 3 पार्ट व्हाईट चॉकलेट आणि 1 पार्ट अमूल फ्रेश क्रीम घ्यायची. आणि हे असं आपल्याला फ्लोई व्हाईट चॉकलेट घनाश घ्यायचं. घनाश कसं बनवायचं, घनाश कसं स्टोअर करायचं आणि ते केकला कसं वापरायचं ह्याचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. या गणाश मध्ये मी एग येलो कलर ऍड करते. जो आपण एग येलो व्हिपक्रीमला युज केला तोच आपल्याला तोच स्टोन मध्ये आपल्याला हे गणाश बनवायचं आहे. त्याच स्टोन मध्ये आपल्याला हे गणाश बनवायचं आहे. त्यात मी 1 ते 2 ड्रॉप हा येलो फूड कलर टाकते. घनाश रेडी आहे. आता मी केक वरती हे घनाश टाकते. त्याला केक वरती थोडं घनाश टाकायचं आहे. नंतर आपल्याला डेकोरेशनला थोडंस लागणार आहे. त्याच्यावरती घनाश आपल्याला एकदम केअरफुली टाकायचं आहे. जास्त पडलं तर ड्रिपिंग खूप लॉंग होऊ शकतं. आणि पॅलेट नाईफ घ्यायची. जस्ट आपल्याला Thank you.
थिक ड्रिपिंग पाहिजे होतं। आता मी यावर हा चॉकलेट बॉल ठेवते। थोडा प्रेस करायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला व्हाईट चॉकलेट नाश टाकायचं आहे। ते एकदम केअरफुली टाकायचं, खाली नाही पडायला, तर स्प्रेड करायचं आहे। ह्याला काही पॅलेट नाही वगैरे लावायचं नाही, आपल्याला ते मेल्टेड आईस्क्रीम टेक्स्चर द्यायचं आहे। वेफर कोन घनाश मध्ये थोडा डिप करून ह्याच्यावरती ठेवते। थोडासा क्रॉस ठेवायचा आपल्याला, एकदम लाइट क्रॉस। आता मी रेनबो स्प्रिंकल्स थोडेसे आईस्क्रीम वरती टाकते। आपल्याला थोडेसे स्प्रिंकल्स बाजूला टाकायचे। मी शॉपकिन्स मधला हा ड्रिपी आईस्क्रीम केक केलेला आहे, तर आपण आता ह्याला आईस लावूयात। तर इथे मी व्हिपक्रीम मध्ये ब्लॅक जेल फूड कलर टाकून तो एका पाइपिंग बॅग मध्ये भरून आता मी त्या आईजला बॉर्डर करते। या आईजला मी बॉर्डर करून घेतलेली आहे। आता मी ह्याला आयलॅशेस काढते। तर मी या दोन्ही आईच्या मध्ये एक छोटासा नोज काढते आहे आणि एक छोटासा माउथ। आता या आईच्या वरती मी छोटेसे आयब्रोज काढते। तर मी इकडे एका पाइपिंग बॅग मध्ये पिंक कलरची क्रीम भरून घेतलेली आहे आणि मी त्याच्याने या केक कॅरेक्टरला छोटेसे लेग्स काढते। तर मी या सेम क्रीमने या कॅरेक्टरला हँड्स काढते आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही आईच्या बाजूला क्रीम प्रेस करून अशी पाटी ओढून असे हँड्स काढायचे। आता आपला हा शॉपकिन्स केक रेडी आहे। हा शॉपकिन्स सीझन 5 मधला कॅरेक्टर आहे केट केक।
तुम्हाला जर हा केक आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.